पाठ्यपुस्तक परिसरात खुल्या जागेत गोवंशांचे मांस आढळून आल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने उघड्यावरच गोवंश मांसांचे अनेक तुकडे फेकल्याने नागरिकांनी तात्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती देऊन पाचारण केले. मनपा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसांचे तुकडे जप्त केले. गोवंश तस्करांकडून उघड्यावर गोवंशांचे मांस फेकल्याने कारवाई करण्यात यावी अशा मागणीला आता नागरिकात जोर दिसून येत आहेत. अमरावती शहरातील व्हीएमई कॉलेज परिसरातील पाठ्यपुस्तक समोरील खुल्या भूखंडावर सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात गोवंशांचे मांस फेकल्याची घटना मंगळवारच्या सकाळी सुमारास उघडकीस आली. यावर याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला. काही वेळाने 112 क्रमांकावर फोन करून याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी गाडगेनगर पोलीस अधिकारी गजानन लोखंडे साळुंके आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तात्काळ दाखल झाला. ते आपल्याला डायल 112 कॉल होता. एक योगेश पिजवी नावाचे कॉलर त्यांनी माहिती दिली होती की तिथे पाठ्यपुस्तक चौकामध्ये गोवंश मांस पडलेलं दिसत आहे. आता माहितीवरून आम्ही ते स्पॉटवरती आलो आणि ते महानगरपालिकेची गाडी वगैरे घेतली आहे. तसेच महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी केलेलं आहे आणि पंचनामासुद्धा घटनास्थळात केलेलं आहे. आता वैद्यकीय अधिकारी येऊन त्यांचा अभिप्राय देण्याच्यानंतर पुढील कारवाई आता करू. प्रथमदर्शी बघितल्यानंतर गोवंश आहे असं वाटते. आता ते अधिकारी डॉक्टर सांगतील ते आणि ते त्यांना लगेच येतील ते. आता ते आल्याच्यानंतर आपण पुढील कारवाई करणार. घटनास्थळी महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा पाचारण करण्यात आले. महानगरपालिकेच्या पथकाने गोवंशाचे मांस ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नेण्यात आले. गोवंश तस्करी व हत्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यासोबतच गोवंश तस्करांकडून उघड्यावर गोवंशाचे मांस फेकले जात आहेत. त्यामुळे गोवंशाची हत्या करणाऱ्या व उघड्यावर मांस फेकणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीला आता स्थानिक नागरिकात जोर दिसून येत आहेत. सकाळी व्हीओमी परिसराकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला पाठ्यपुस्तकाच्या समोर एक्झॅक्ट मोठा मासाचा खच येऊन पडलेला दिसला. ते गोवंशाचे तुकडे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येत होते. म्हणून पहिल्यांदा कॉर्पोरेशनला फोन केला, त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून 112 फोन करून यांना बोलून घेतलं. हे पूर्ण हिंदू बहुल वस्ती असून याच्यामध्ये मुद्दामून हे आणून टाकल्यासारखा याच्यातला प्रकार दिसतोय. पुढील नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. हे कशाचं आहे, गायीचं मांस आहे, गोवंशाचं मांस आहे की अजून माणसाचं आहे की काय आहे, हे प्रशासनाने याची हे दखल घ्यावी आणि जे आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. या प्रकरणाचा त्यांनी छडा लावा हे मुद्दा म्हणून केलेलं काम दिसते. आज पाठ्यपुस्तक इथे सकाळी 7 एक गायीचे तुकडे करून टाकलेले आहे. गायीचं तोंड आणि गायीचे तुकडे. तर आम्हाला इथले नागरिक, स्थानिक नागरिक योगेश देशमुख यांचा फोन आला की माननीय पोलीस प्रशासन, माननीय महानगरपालिका यांना फोन करून इथे तातडीने प्रशासनाला बोलवून याची चाचपाणी करायला पाहिजे. आपण आम्ही ही चाचपाणी करायला इथे आलो असता तिथे 2-4 नाही तर एक तब्बल 12-15 पिशव्या गायीच्या आढळलेल्या. त्याच्यात दोन याच्यात गायीचे तोंड पडलेले आहेत आणि बाकी याच्यात पूर्ण गायीचे तुकडे टाकून ठेवलेले आहेत. आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली, त्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई करून लगेच तातडीने गुन्हा दाखल करण्यात येतो. माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला आदेश हे सांगितलेलं आहे की 2 तासातच आम्ही गुन्हा दाखल करू म्हणून आणि पशुवैद्यकीय अधिकारी महानगरपालिका यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे. हे तपास करत आहे, लगेच थोड्या वेळातच कारवाई होईल असं आम्हाला वाटतं पोलीस प्रशासनाच्या म्हणून.